बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न म्हणजेच अशोक विजयादशमी दिनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती नागपूरमधील दीक्षाभूमीवर त्यांनी या दिवशी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला त्यानंतर दरवर्षी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून साजरा केला जातो सहासष्ट वर्षांपूर्वी दीक्षा घेणाऱ्या गीताबाई ताकसांडे यांचा आजही जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या गीताबाई यांना राहण्यासाठी घर नाही आम्हाला कुणीतरी घर द्यावं अशी कळकळीची कल विनंती त्या करत आहेत सध्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या असलेल्या गीताबाई आजही दीक्षाभूमी परिसरातील फुटपाथवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांचा फोटो मूर्ती पुस्तके आणि इतर साहित्य विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला संघर्ष करण्याची शक्ती दिली बिकट परिस्थितीत देखील मी लढत राहिले आहे माझा आजही परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे वाढत्या वयामुळे मी थकले असले तरी माझी कर्मभूमी असलेली दीक्षाभूमी मी सोडलेली नाही बाबासाहेब आणि गौतम बुद्ध हे माझ्या जगण्याचा आधार आहेत असे गीताबाई सांगतात गीताबाई यांचे वयाच्या अवघ्या नव्या वर्षी लग्न झाले त्यांनी सतराव्या वर्षी दोन मुलांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या आठवणी आजही त्यांच्या सोबत आहेत त्यावेळी त्यांची बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट झाली होती काम सुरू असताना त्यांनी या भागात लहानस चहा आणि भजे यांचं दुकान सुरू केलं होतं हे काम करणाऱ्या मजुरांच्या क्षणभर विश्रांतीचं ते हक्काचं ठिकाण होतं अशी आठवण गी तबाई यांनी सांगितली इथल्या मातीच्या प्रत्येक कणावर माझं प्रेम आहे असं त्या सांगतात दीक्षाभूमी हीच कर्मभूमी मानणाऱ्या की तबाई यांना कोणी आजी तर कोणी आई समजून सडळ हाताने मदत करतात समाजातील अनेक मंडळींनी त्यांना आपल्या परीनं मदत केली आहे पण आज वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी त्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर नाही आपल्या छोट्या दुकानातून मिळणारे उत्पन्न आणि काही दानशूर व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतोय उभी हयात बौद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दीक्षा घेणाऱ्या या सच्च्या अनुयायाला स्वतःच घर मिळावं यासाठी समाजापुढे विनवणी करत आहे कधी दीक्षाभूमी परिसरात गेला तर यांना नक्की मदत करा मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय भारत